संक्रांत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि त्यानिमित्त कुंभारवाड्यात छोटे छोटे खण तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी शेतातून माती आणणे, ती चाळून पाण्यात भिजवणे, त्यानंतर ती माती तुडवून एका चाकावर तुडवलेल्या चिखलाच्या गोळ्याला आकार दिला जातो आणि खण बनवले जातात. त्यामुळे आत्तापासूनच कुंभारवाड्यात संक्रांतीचे खण बनवण्याची लगबग सुरू झाली आहे. संक्रांतीच्या काळात खणांना मोठी मागणी असते, त्यामुळे धाराशिव तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील हनुमंत कुंभार यांच्या घरी देखील संक्रांतीचे खण बनवण्याची लगबग सुरू झाली आहे. हे संक्रांतीचे खण कसे बनवले जातात, चला तर मग पाहूया. तर हे आमचं धंदा म्हणजे खानदानी धंदा आहे, आमचा कुंभारकाम धंदा आहे चालू. तर आम्हाला ह्याच्यासाठी माती लागते, माती आणतो आम्ही पंढरपूरहून, चंद्रभागेचे नदीतून, नदीच्या कडेला आहे, तिथून माती आणता पिपरनं. त्याच्यासाठी 30,000 रुपये लागतात एक पिपर आणायला. पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा त्याला भुसा लागत, लीड नाही, आता लीड मिळत नाही म्हणून आम्ही कारखान्यावर भुसा आणतो. भुसा पुन्हा सरपण मिळत नाही, आता पहिल्यासारखं तुरट्या फिरट्या असं काही नाही, तर त्याला पुढं सरपण आम्ही मिळवून आणतो. पुन्हा ते चिखल बनवायचं म्हणल्यावर पुन्हा नांदीत टाकून त्याला पातळ पाण्यात उबरून त्याचं रॅडी करावी लागते, ती चाळणीनं चाळायची आणि परत तुरवायची पायानं, आटू घालायची गाडूवर आणि पुन्हा पायानं तुरवून चांगलं तिला एक 2-3 तास मळण द्यायचं मातीला. माती मळण झाल्यावर परत मग हे असे बनवायला चालू होते. जेवढं मळण द्याचाल तेवढं माती तळटी येते, तरच गाडगं तयार होतं, नाहीतर होत नाही. मग आमचा सण आहे संक्रांत, मोठा सण आहे सगळ्यात, सगळ्यात मोठा सीजन आमचा. तर ह्याच्यासाठी संक्रांतीसाठी सुगडं बनवतो आम्ही. ही सुगडं काय माल आम्ही होलसेल जातो धाराशिवला, व्यापारी आहे तिथं होलसेल काय जातो, काय आपला हात विक्रीना जातो, काय आमचं पण दुकान असतं धाराशिवला बाजारात निघतो. संक्रांतीच्या सणातून त्यांना 1-1.5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते, तर वेळामोशाच्या सणातून त्यांना 50,000 रुपयांचे उत्पन्न मिळते आणि उन्हाळ्यात माठ विक्रीतून त्यांना 1,00,000 रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते. तर एकूण वर्षाकाठी 2.5-3 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते, तर वर्षाकाठी एकूण 70-80,000 रुपयांचा त्यांना खर्च येतो. सरपण 4,000 रुपये टन मिळते मातीला, व्यक्ती पर आणायचं म्हणलं तर 30,000 रुपये लागतात. पुन्हा दुसरी एक माती लागते ह्याला जोडीला तांबडी, ती 10,000 रुपये पर लागते. असं आमचं एक वार्षिक खर्च होते 70-80,000 खर्च होतो मातीसाठी आणि सरपणासाठी आणि भुशासाठी. त्याच्यातून आम्हाला वार्षिक उत्पन्न मिळते. संक्रांतीचं जास्त मिळते, संक्रांत कशी बी नाही म्हणलं तर आमची 1.5 लाखाची संक्रांत होती, वेळामध्ये 50,000-50,000 रुपयाची होती आणि उन्हाळ्याचा सीजन 1 लाखाचा होतो डेऱ्याचा. हनुमंत कुंभार यांनी पारंपरिक व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केलाय. इलेक्ट्रॉनिक चाक खरेदी केलाय, चिखल तुडवण्याचं मशीन खरेदी केलंय, त्यामुळे कष्टात मोठी बचत झाली आहे, तर त्यांना चांगला नफा देखील मिळतोय. हनुमंत कुंभार यांना पारंपरिक व्यवसायातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळते आहे. पारंपरिक व्यवसायात त्यांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब केलाय. उदय साबळे, न्यूज 18 मराठी, धाराशिव.